प्रसिद्ध पंडित भास्कर बुवांनी नाट्यपदांच्या चालींसाठी गानसम्राट अल्लादिया खान साहेबांकडून मिळालेल्या काही चिजांचा वापर केला. तेव्हा काही हितशत्रूंनी अहो तुमच्या खानदानी चिजा नाटककारांना शिकवल्या हो असं सांगून खान साहेबांचे कान भरवले. अर्थातच खान साहेब मग बुवांवर नाराज झाले. पण मग बुवांनी आपण स्वतः मी ज्या नाटकवाल्याला तुमच्या या चिजा शिकवलेल्या आहेत त्याचं नाटक येऊन पहा आणि मग काय तो फैसला करा असं खान साहेबांना सांगितलं आणि एका प्रयोगासाठी त्यांना आमंत्रित सुद्धा केलं. खरं तर बुवांचा विश्वास आणि त्यांची गुरुनिष्ठा यांची बाजीच लागली होती आणि ही बाजी बुवांनी जिंकली. कारण बुवांनी ज्या नाटकवाल्याला खान साहेबांच्या चिजा शिकवल्या होत्या ते होते बालगंधर्व. बालगंधर्वांचं एक एक पद ऐकून खान साहेब भारावून गेले. भास्कर भैया तू ज्या डौलाने आणि वैभवाने मी दिलेली चीज नटवून लोकांपुढे मांडलीस तशी ती दुसऱ्या कोणाच्याच गळ्यातून शोभेने उच्चारली जाणार नाही. तुझा हा शागिर्द खरा गंधर्व आहे अशी दिलखुलास दाद देणारे खान साहेब त्यानंतर प्रत्येक प्रयोगाला स्वतःच्या विद्येचं झालेलं चीज मन भरून पाहत राहिले, ऐकत राहिले. अत्यंत कष्टाने प्राप्त केलेलं अभिजात संगीताचं अनमोल धन पंडित भास्कर बुवांनी चिरस्थायी नाट्यपदांच्या माध्यमातून नाट्यवेड्या रसिकांवर अक्षरशः उधळून टाकलं आणि महाराष्ट्रामधल्या संगीताची अभिरुची एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ती दर्जेदार सुद्धा बनवली. आणि म्हणूनच यानंतर पंडित भास्कर बुवांनी संगीत दिलेल्या संगीत विद्याधरण या नाटकामधलं पद आपण ऐकणार आहोत. पिया कर धर देखो थर कथा या मूळ बंदिशीवर आधारित मधुकर वन वन फिरत करी हे नाट्यपद बंदिशीच्या तंतोतंत वजनामध्ये लिहिलेलं आहे आणि संगीतबद्ध सुद्धा केलं. ऐकूया.